आता एक धक्कादायक बातमी आहे तरुणीची हत्या करून तरुणाने आत्महत्या केल्याची घटना पुण्यातील सांगवीमध्ये घडली आहे आदिती बिडवे असं एकोणीस वर्षीय मृत तरुणीचं नाव असून नाजिमुद्दीन शहा असं एकवीस वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तवला जातोय तरुण आणि तरुणी मूळचे लातूरचे होते तिथेच त्यांचे प्रेमसंबंध जुळल्याची शक्यता आहे त्यानंतर तरुणी पुढील शिक्षणासाठी सांगवी इथल्या चुलत्याकडे राहायला आली होती तर नाझिमुद्दीन नोकरीसाठी जात असल्याचं सांगून काल पुण्यात आला होता तिचे चुलते कामावर आणि सक्का भाऊ परीक्षेला आणि चुलत भाऊ गाडी दुरुस्तीसाठी घराबाहेर पडला होता त्यावेळी नाझिमुद्दीन तिच्या घरी आला त्याने वायरच्या साह्याने गळा आवळून तिची हत्या केली त्यानंतर तिथेच त्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली हा प्रकार प्रेम प्रकरणातून घडल्याचा प्राथमिक अंदाज सांगवे पोलिसांनी वर्तवला आहे